नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 42, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत स्पीक अबाउट सराउंडिंग एन्व्हायरमेंट, म्हणजे आपल्या अवतीभोवती जे असतं त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, बट इन इंग्लिश. ओके, तर लर्निंग आउटकम्स काय आहेत ते पाहूया. स्पीक इन इंग्लिश अबाउट इव्हेंट इन द स्कूल एन्व्हायरमेंट अँड आउटसाईड द सराउंडिंग, म्हणजे तुमच्या स्कूल एन्व्हायरमेंटमध्ये जे काही घडतं त्याबद्दल किंवा आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला जे घडतं त्याबद्दल तुम्ही काय करायचं आहे बोलायचं आहे, पण स्पीक इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तर आपण इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट काय दिलं ते पाहूया. एक्सप्लेन द ॲक्टिव्हिटी टू द स्टुडंट, म्हणजे ॲक्टिव्हिटी जी आहे ती विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करायची आहे. इन्करेज द स्टुडंट टू गिव द प्रॉपर रिस्पॉन्सेस, म्हणजे योग्य जे रिस्पॉन्सेस आहेत ते देण्यासाठी विद्यार्थ्यांना इन्करेज करायचं आहे. त्याचप्रमाणे इन्करेज देम टू यूज द मॅक्झिमम इंग्लिश, आणि जास्तीत जास्त इंग्रजीचा वापर करण्यासाठी काय करायचं आहे, इन्करेज करायचं आहे. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट काय दिलं ते बघूया. रीड अँड अंडरस्टँड द ॲक्टिव्हिटी वेल, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती समजून घ्यायची आहे आणि योग्य प्रकारे वाचायची सुद्धा आहे. नेक्स्ट, इन केस ऑफ एनी डाऊट आस्क युअर टीचर, जर तुम्हाला काही शंका असेल तर शिक्षकांना विचारायचं आहे. अँड यूज रिलेवंट वोकॅबलरी, म्हणजे योग्य अशी वोकॅबलरीचा वापर करायचा आहे. तर हे होते इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. आता पाहूया आपली लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी, आज द स्टुडंट्स फॉलोइंग क्वेश्चन वन बाय वन गेट देअर रिस्पॉन्सेस. तर आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारायचे आहे आणि त्याचे रिस्पॉन्सेस घ्यायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन बघूया. डू यू लाईक ॲनिमल, म्हणजे तुम्हाला ॲनिमल आवडतात का. टेल मी द नेम ऑफ 5 ॲनिमल दॅट यू फाईंड इन युअर सराउंडिंग, म्हणजे तुमच्या अवतीभोवती आढळणारे 5 प्राण्यांची जे आहे ती नावे सांगा. Do you know the difference between the pet animal and the wild animal? Explain in brief. म्हणजे pet animal आणि wild animal मधला तुम्हाला जो फरक आहे तो माहिती आहे का, तो थोडक्यात एक्सप्लेन करा. Which is your favorite pet animal? Speak 3-4 sentences about it. म्हणजे तुमचं जे फेवरेट pet animal आहे ते कुठलं आहे आणि त्याबद्दल काय करा, 3-4 वाक्यात सांगा किंवा 3-4 वाक्य बोला. ठीक आहे, तर आता ही जी लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे त्याचे आपल्याला उत्तरं दिलेले आहे सॉल ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये, ते आपण जाणून घेऊया. बघा, क्यू फॉर क्वेश्चन अँड इथे रिस्पॉन्स दिलेला आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन आहे आपला डू यू लाईक ॲनिमल, येस आय डू, हा त्याला रिस्पॉन्स आहे. टेल मी द नेम ऑफ 5 पेट ॲनिमल दॅट यू फाईंड इन युअर सराउंडिंग, म्हणजे तुमच्या अवतीभोवती आढळणारे 5 प्राण्यांची नावे सांगा. डॉग, कॅट, काऊ, बफेलो, ऑक्स, एक्सेट्रा. तर अशा प्रकारे आपण इथे रिस्पॉन्स बघितला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डू यू नो द डिफरन्स बिटवीन द पेट ॲनिमल अँड द वाईल्ड ॲनिमल. येस, पेट ॲनिमल्स मीन्स द ॲनिमल विच वी सी इन अवर लोकॅलिटी, म्हणजे पेट ॲनिमल म्हणजे काय की असे प्राणी जे आपण आपल्या लोकॅलिटीमध्ये आपल्या अवतीभोवती आपण पाहतो. अँड वाईल्ड ॲनिमल लिव्ज इन जंगल, तर इथे जंगलच्या ऐवजी फॉरेस्ट हा शब्द सुद्धा आपल्याला आपण लिहू शकतो. तर वाईल्ड ॲनिमल कुठले आहे, जे जंगलामध्ये आढळतात, जे फॉरेस्टमध्ये आढळतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच इज युअर फेवरेट पेट ॲनिमल, अबाउट स्पीक अबाउट 3-4 सेंटेन्स. ओके, तर आपल्याला 3-4 वाक्यामध्ये आपल्या पेट ॲनिमलबद्दल इथे काय करायचं आहे, सांगायचं आहे आणि पेट ॲनिमल कुठलं आहे ते सुद्धा सांगायचं आहे. ओके, तर रिस्पॉन्स आपण बघूया. My pet animal is dog. It gives me company, it plays with me, it protect and guard our house. I feel comfortable in its company. तर माझं फेवरेट ॲनिमल काय आहे, डॅग आहे, डॉग आहे, पेट ॲनिमल. इट गिव्ज मी कंपनी, इट प्लेज विथ मी, तो मला नेहमी काय करतो, कंपनी देतो, माझ्यासोबत खेळतो. इट प्रोटेक्ट अँड गार्ड अवर हाऊस, आमच्या जे घर आहे त्याला सुरक्षा देतो. आय फील कम्फर्टेबल इन इट्स कंपनी, आणि त्याच्या कंपनीमध्ये मला खरंच खूप कम्फर्टेबल वाटतं. तर अशा प्रकारे आपण इथे जे आहे ती सॉल ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये काय बघितलेलं आहे, आपल्याला जे प्रश्न दिलेले होते लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये त्याची सगळी उत्तरं आपण या सॉल ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये पाहिलेली आहे. आता बघूया आपली पुढची ॲक्टिव्हिटी, दॅट इज प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. प्रॅक्टिस द क्वेश्चन विथ युअर फ्रेंड, सिबलिंग ऑर पॅरेंट. मेक द प्रॅक्टिस मोर इंटरेस्टिंग बाय फ्रेमिंग सिमिलर
रिलेवंट क्वेश्चन. तर आपल्याला काय करायचं आहे, आपले मित्र किंवा आपले भाऊ बहीण किंवा आपले पॅरेंट्स आहे त्यांच्यासोबत काय करायचं आहे, आणखी जास्त क्वेश्चनची, आणखी जास्त जास्तीत जास्त प्रश्नांची त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे. मेक द प्रॅक्टिस मोर इंटरेस्टिंग, जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी बनवायची, बाय फ्रेमिंग द सिमिलर रिलेवंट क्वेश्चन. तर आपण सिमिलर जे रिलेवंट क्वेश्चन आहे ते फ्रेम करून काय करू शकतो, ही ॲक्टिव्हिटी अजून आपण म्हणू शकतो की इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आपल्याला परत प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये इथे कुठल्याही प्रकारचा जो आहे तो क्वेश्चन दिलेला नाही आणि आन्सरसुद्धा आपल्याला लिहायचं नाही. इथे फक्त एक सजेशन किंवा गाईडलाईन म्हणू शकतो ती दिलेली आहे. तर वळू आपल्या नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. आता यात काय दिलेलं आहे बघूया. स्पीक अ फ्यू लाईन ऑन एनी वाईल्ड ॲनिमल दॅट यू लाईक. आता वाईल्ड ॲनिमल म्हणजे काय ते आपण बघितलं की जंगलात आढळणारे जे आहे, फॉरेस्टमध्ये जे राहतात त्या ॲनिमलला आपण वाईल्ड ॲनिमल म्हणतो. आणि तुम्हाला आवडणारे जे वाईल्ड ॲनिमल आहे त्याच्याबद्दल तुम्हाला स्पीक अ फ्यू लाईन म्हटलेलं आहे म्हणजे बोला. तर आता तुम्हाला बोलायला सांगितलं आहे पण तुम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी या टायटलखाली तुमच्या वहीमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला आवडणारे जे वाईल्ड ॲनिमल आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही ओळी लिहायचं आहे. चला तर मग उत्तर जाणून घेऊया. द वाईल्ड ॲनिमल आय लाईक, ठीक आहे, द वाईल्ड ॲनिमल आय लाईक इज टायगर. इट्स सायंटिफिक नेम इज पॅन्थेरा रिग्रेस, ठीक आहे. तर याचं वैज्ञानिक नाव जे आहे ते सुद्धा इथे आपण दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, इट बिलॉंग्स टू द फॅमिली ऑफ कॅट. इट इज अ कार्निवोर अँड फीड ऑन द फ्लेश ऑफ द ॲनिमल इट हंट. म्हणजे तो ज्या प्राण्याचा शिकार करतो त्याचं जे मांस आहे ते तो खातो. इट इज मोस्टली फाउंड इन इंडियन सबकॉन्टिनेंट. टायगर इज अ नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. भारताचा तो काय आहे, राष्ट्रीय प्राणी आहे. इट इज प्रेझेंट इन न्युमरस इंडियन फोकलोरीज अँड इट इज असोसिएटेड विथ इंडियन गॉडेस सच एज गॉडेस दुर्गा. तर हे जे आहे आपल्या जे फोक स्टोरीज असतात त्याच्यामध्ये याचा रेफरन्स आलेलाच असतो टायगरचा. आणि तसेच आपले जे गॉडेस दुर्गा आहे त्यांचं वाहन म्हणून किंवा त्यांच्याशी रिलेटेडसुद्धा वाघाचं काय आहे नेहमी आपल्याला एक संदर्भ येतो. नेक्स्ट बघा, द टायगर इज अ सिम्बल ऑफ पॉवर ब्रेव्हरी अँड माइट. तर टायगर जे आहे ते सिम्बल ऑफ पॉवर ब्रेव्हरी अँड माइट म्हणजे जे शक्ती आहे त्याचा तो काय आहे, सिम्बल आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे सांगितलं होतं की राईट अ फ्यू लाईन्स अबाउट द वाईल्ड ॲनिमल आय लाईक, म्हणजे तुम्हाला आवडत असलेल्या वाईल्ड ॲनिमल जे आहे त्याबद्दल काही ओळी लिहा. तर हा प्रश्न इथे आपला हे उत्तर जे आहे इथे आपलं पूर्ण झालेलं आहे. वळूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीकडे. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पॅरलल ॲक्टिव्हिटी, ज्यामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. बघा, मेक अ लिस्ट ऑफ नेम ऑफ द वाईल्ड ॲनिमल्स. आता ही अतिशय सुटसुटीत आणि एकदम छोटीशी आणि सोपी अशी ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेली आहे. चला तर आपण उत्तरं पाहूया. तर ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काही वाईल्ड ॲनिमल्सची जे आहे ते नावांची लिस्ट बनवायला सांगितली होती. काही ॲनिमल जे आहे विथ पिक्चर्स मी तुम्हाला इथे शेअर करते आहे, तुम्ही ते लिहू शकता. आणि प्लस मी तुम्हाला लिस्टसुद्धा शेअर करते, ठीक आहे. तर फर्स्ट जे आहे ते जिराफ, देन फॉक्स, टायगर, चिंपांझी, स्क्वेरल, देन चिपमंक, देन कॅमल, देन पॉसम अँड लायन अँड पॉर्क्युपाईन. तर ही जी आहे हे विथ पिक्चर्स मी तुम्हाला काही ॲनिमल्सची जे आहे नावे शेअर केली आहे. आता आपण लिस्ट बघूया. सी द लिस्ट ऑफ वाईल्ड ॲनिमल, म्हणजे जंगलात राहणारे जे आहे जंगली जनावर आपण म्हणू शकतो त्यांची नावे तर बघा. अँटीलोप, देन आर्कटिक वुल्फ, देन बॅटगर. नेक्स्ट आहे आपलं बाल्ड ईगल, देन पॉर्क्युपाईन, बॅट, बियर, कॅमल. नेक्स्ट बघा, चिंपांझी, कोयाटी, डियर, एलिफंट, इल्क. अँड नेक्स्ट फॉक्स, जिराफ, गोरिला, हेअर. बघा, तुम्हाला मी इथे बरेच नावं इथे प्रोव्हाइड करत आहे. तुम्हाला जे 10 ते 15 नावं जे तुम्हाला वाटतील ती तुम्ही इथे मेन्शन करू शकता. नेक्स्ट बघा, हिपोपोटॅमस अँड कांगारू. तर अशा प्रकारे मी तुम्हाला विथ पिक्चर्स अँड इथे इन द फॉर्म ऑफ लिस्ट तुम्हाला काय केली आहे, नावे शेअर केलेली आहे. तुम्हाला योग्य वाटतील किंवा तुम्हाला आवडतील ती एक 8 ते 10 किंवा 10-15 नावे तुमच्या सोयीनुसार तुम्ही ॲज अ आन्सर इथे लिहू शकता. चला तर आपण आता पुढली ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे ते बघूया. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे इव्हॅल्युएशन, ज्यात दिलेलं आहे आज द स्टुडंट सिम्पल अँड वर्ब क्वेश्चन रिलेटेड टू द ॲक्टिव्हिटी अँड इलसाइट द आन्सर फ्रॉम देम. तर इथेसुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न दिलेला नाही आहे. एक गाईडलाईन दिली आहे की विद्यार्थ्यांना सिम्पल अँड वर्ब क्वेश्चन
जे आहे ते विचारा आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्याचे त्यांच्याकडनं जे आहे आन्सर ज्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो तर ते घ्या. ठीक आहे, तर इथे इव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो प्रश्न आहे तो लिहायचा नाही. नेक्स्ट बघा, दीक्षा व्हिडिओमध्ये परत आपल्याला कुठल्याही प्रकारचा इथे क्यू आर कोड शेअर केलेला नाही, तर आपण बघूया आता माय टेक अवे किंवा टुडे आय लर्न. तर माय टेक अवे अँड टुडे आय लर्नमध्ये सांगितलेलं बघा, कुड आन्सर ऑल द क्वेश्चन वेल, म्हणजे मी प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. कुड यूज द प्रॉपर वर्ड, शब्दांचा योग्य वापर करू शकते. कुड फ्रेम द प्रॉपर सेंटेन्स, म्हणजे योग्य प्रकारे सेंटेन्स जे आहे ते फ्रेम करू शकते. तर अशा प्रकारे आपली ही जी ॲक्टिव्हिटी होती, ॲक्टिव्हिटी नंबर 42, जवळपास आपल्या ॲक्टिव्हिटी संपत आलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 42 इथे संपते आहे आणि लवकरच भेटूया आपल्या या ब्रिज कोर्स इयत्ता 9वीच्या शेवटच्या ॲक्टिव्हिटीसोबत, मीन्स ॲक्टिव्हिटी नंबर 43 सोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.